पितळ उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पितळ उद्योग हळूहळू हद्दपार होऊ लागले आहे, तर दुसरीकडे उद्योगाच्या पुनर्जीवनासाठी सुरू असलेले प्रयत्नही निष्फळ ठरत आहे. अशातच क्लस्टर समितीचा आर्थिक आधार उद्योगांना मिळत नसल्याने उद्योगाला बळ मिळणार तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी शेकडो मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एकीकडी संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा शहर हा पितळ उद्योगासाठी प्रसिद्ध होता. पितळी धातूची भांडी ही चांगली गुंतवणूक समजली जात असल्याने मुलींच्या लग्नात पितळ तांबे काश्य धातूंची 5 तरी भांडे देण्याची रूढी परंपरा होती. बाजारातील किमती वाढल्या तरी ही भांडी विकली जातील अशी आशा येथील कारखानदारांमध्ये होती. जवळपास 6 दशकापूर्वी श्रीमंत उद्योजकांनी भंडाऱ्यात पितळी प्लेट तयार करण्यासाठी यंत्रावर आधारित कारखाने सुरू केले होते. यामध्ये उत्पादनाचा वेग वाढल्याने भंडाऱ्याच्या पितळी भांड्याची झळाळी संपूर्ण भारतात पसरू लागली होती. मोटारी व रेल्वेद्वारे मालवाहतूक होत असल्याने दररोज परराज्यातील व्यापारी येथे माल खरेदीसाठी येत होते. 30 वर्षापूर्वी शहरात लहान मोठे सुमारे 20 ते 25 पितळी भांड्यांचे कारखाने होते. यावेळीचे उच्च शिक्षित असलेले उद्योजक या उद्योगाचा आधार होते. हा पग्गा जो उद्योग आहे हा नवीन टाकडीलाच आहे आणि या 2-3 वर्षाच्या पहिले 5 वर्षाच्या या ज्या कालावधीत 25 ते 30 घरी हा उद्योग होता आणि तो उद्योग म्हणजे आता कमीत कमी 4-5 घरी आहे म्हणलं तरी चालेल. हळूहळू हळूहळू कमी होत आला आणि कमी झाल्यामुळे या उपासमारीची वेळ आली आहे. कंपन्यामध्ये कच्चा माल तर येऊनच नाही राहिला, ते तर सोळा पण येती 5-5 महिने त्या कंपन्या बंद होतात. मग जे 12 महिने मजुरांनी काम केला पाहिजे तेव्हा त्यांना काहीतरी पोट भरेल, आपला परपंच चालवेल. पण ह्या कंपन्या व्यवस्थित 8 महिने चालत नाही, ज्या दिवाळी दसऱ्यात चालू होतात आणि 5-व्या महिन्यात बंद होऊन जातात. तर पितळ उद्योगासाठी पंजाब, रेवाडी, हरियाणा इथून कुशल कामगारांना बोलावले जात होते. कालांतराने अल्युमिनियमची, स्टीलच्या भांड्यांची मागणी बाजारात वाढली. 1990 दशकात आलेल्या प्लास्टिकने सर्व क्षेत्रात जोरदार मुसंडी मारल्याने अन्य धातूसह पितळ, तांबे आदीच्या भांड्यांची विक्री कमी झाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढलेली मजुरी आणि कुशल कामगारांचा अभाव यामुळे पितळ निर्मितीवर बंधने आली. काशाचे भांडे खरेदी करणे सामान्य व्यक्तीला अवाक्याबाहेर गेले. मी आहे बाळकृष्ण शंकरजी आखरे, मुक्काम केसववाडा. मी आता कमीत कमी 18 ते 20 वर्ष झाले काम करत आहो आणि काम एवढा चालत होता पहिले, पण आता 2-3 वर्ष झाले कामाची बंदी होत आहे. तर या पितळ कामाकर लक्ष द्यावा, गव्हर्नमेंटची हीच मागणी. तर पितळ कामगारांना कोणत्याही प्रकारचा राजेश्रय नसल्याने परप्रांतातून येणारे कुशल कामगार ही आर्थिक मोबदला मागतात. उत्पादनावर स्टीलपेक्षा अधिक GST आकारला जात असल्याने हा उद्योग आता हळूहळू कमी होऊन चालला असून कोरोना काळापासून पितळ व अन्य धातूची विक्री 50 ते 55% कमी झाली आहे. परिणामी उद्योग बंद झाल्याने अनेकांचा रोजगार गेला, तर कारागिरांवर उपाशमारीची वेळ आली आहे. अगोदरच्या काळामध्ये आमच्या भंडारा जिल्ह्यातून अख्ख्या देशभरामध्ये हा पितळी घागरा आणि पितळी साहित्य, पितळी भांड्याचे साहित्य देशभरामध्ये जायचे आणि आमच्या भंडारा जिल्हा हा पितळी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आज अशी परिस्थिती आहे की पितळी उद्योग आमचा हा बंद पडलेला आहे. सुंदर सुंदर कारागिरी आहे, पा हाताची कारागिरी आहे, तर ही कारागिरी कुठेतरी जपून राहिली पाहिजे. याच्या कारागिरांना रोजगार मिळायला पाहिजे आणि सर्व कारागिरांच्या कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुनर्वसन व्हायला पाहिजे. आमच्या पितळ उद्योग हा धंदा चांगल्या चलनामध्ये राहिला पाहिजे अशी मागणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला करत आहे. वाढत चाललेले विजेचे दर, GST दर भासत असल्याने या उद्योगाला उभारी देणे कठीण जाणार आहे. जळाऊ लाकडांच्या किमती, या सगळ्यांचा परिणाम पितळ उद्योगावर झाला असून उद्योगासाठी जिल्हा प्रशासनाने क्लस्टर समिती तयार केली, पण समितीलाही पैशाची चणचण भासत असल्याने या उद्योगाला उभारी देणे कठीण होत चालल्याने भंडारा जिल्ह्यातील पितळ उद्योग कारखान्यातून पिढी भांडे बनविताना येणारा भनभन आवाज यापुढे नवीन पिढीला ऐकायला मिळणार की नाही हे मात्र आकाशाने कठीण झाले आहे.